महाराष्ट्र शासन भूमि अभिलेख विभागाचे वतीने दिनांक 4 ते 6 फेब्रुवारी पर्यंत HVPM येथे आयोजित राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2022-23 चे उद्घाटन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे निरंजन के सुधांशु यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सहाही विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले पथसंचलन हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले होते। मान्यवर अतिथींचे ग्रामगीता देऊन यथोचित स्वागत करण्यात आले। या दरम्यान 6 विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे पथसंचलन या स्पर्धेचे आकर्षण ठरले होते। राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन संदर्भात उपसंचालक भूमि अभिलेख अमरावती विलास शिरोडकर यांनी आपल्या प्रास्ताविक दरम्यान माहिती दिली। दरम्यान अतिथींच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आल्यानंतर सहभागी क्रीडा स्पर्धकांनी यावेळी संपूर्ण मैदानावर दौड लगावीत ती पुनश्च अतिथींच्या हातात सोपविली। शासकीय कर्तव्य सांभाळून तणावमुक्त व तणावविरहित राहण्यासाठी सदैव खिलाडी वृत्ती जोपासित आपली वाटचाल अविरतपणे सुरू ठेवावी असे प्रतिपादन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख पुणे निरंजन के सुधांशु यांनी उपस्थितांना संबोधताना केले। HVPM सचिव डॉक्टर माधुरी चेंडके यांनी यावेळी सर्व क्रीडा स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। मला सांगण्यास विशेष एक मत मला सांगायचं असं वाटतं की मागे एकदा पाकिस्तानमध्ये मोठा पूर आला होता। आपल्या त्या तत्कालीन मंडळाच्या ज्या अध्यक्ष होत्या निर्मलाताई देशपांडे तर त्या पण सामाजिक क्षेत्रात कार्यरत होत्या। तर त्यांच्या आव्हानाने आपल्या मंडळाने सर्वप्रथम तिथे मदत दिली। यावेळी 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेला सुरुवात होताच स्पर्धकांचा उत्साह त्यांच्या विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे टाळ्यांच्या कडकडाटात लाभणारे प्रोत्साहन तसेच स्पर्धा जिंकण्यासाठी बाळगलेली जिद्द आदी बाबी लक्षात घेता केवळ लक्ष्य आणि ध्येय प्राप्तीकरिता सामूहिक ऐक्याचे महत्व भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थितांना पटवून दिले होते। यावेळी अनिल माने श्रीराम खिरेकर प्रतापराव मोहिते रमेश सरकटे RM कांबळे गजानन इंगळे किशोर इंगळे आदींसहित सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी सुद्धा यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। आपण एवढा कधी कधी एवढा गुंतून जातो कामामध्ये की बाकी आपल्या मध्ये काय काय टॅलेंट आहे ते दाखवण्याची संधी मिळत नाही आणि आपल्यावर टार्गेटचे प्रेशर भरपूर आहे। मला लोक सांगतात की भरपूर तुम्ही टार्गेट दिलेलं आहे, शासनाने टार्गेट दिलेलं आहे, आम्ही सगळे काम करतो। तर ही एक चांगली संधी आहे आपल्याकडे 2-3 दिवसात की आपण बाकीचे जे टॅलेंट आहे सगळ्यांमध्ये एक खेळाडू असतो, सगळ्यांमध्ये एक कलाकार असतो, त्या कलाकाराला पुढे आणायचं, खेळाडूला पुढे आणायचं आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने स्पर्धा करून आपण एक कुटुंब म्हणून एकत्र यायला पाहिजे।